आपला मेकअप कितीही चांगला झाला असला, कितीही चांगली हेअरस्टाईल तुम्ही करा, किंवा भारीतली भारी साडी जरी तुम्ही नेसला असाल, पण जर ज्वेलरी त्याच्यावरती नसेल तर तो लुक कम्प्लीट होत नाही. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की प्रणती प्लीज तुझं ज्वेलरी कलेक्शन दाखव, आणि आज फायनली आपण हा व्हिडिओ करत आहे. आता संपूर्ण ज्वेलरी कलेक्शन दाखवणं हे थोडंसं अवघड आहे, कारण ऑब्व्हियसली व्हिडिओ हा खूप मोठा होईल आणि तुम्हाला तासभर मला बघत बसावं लागणार आहे. पण आपण काय करणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा महाराष्ट्रीयन ज्वेलरीमधला जो कलेक्शन आहे त्यातले माझे जे फेवरेट ज्वेलरीज आहेत ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हे जे सगळे ज्वेलरीज आहेत हे ओवर द पिरियड ऑफ टाईम मी घेतलेली आहे. काही ज्वेलरी माझ्या आईने मला गिफ्ट केलेली आहे, काही ज्वेलरीज जे आहेत ते मी आईकडून ठापलेले आहेत, आणि नंतर व्हिडिओ माझा बघितल्यानंतर मम्मी माझी म्हणते अरे ही तुझ्याकडे, आणि आय लाईक हां ॲक्च्युली मी घेतली होते. सो दॅट्स हाऊ आय हॅव मॅनेज्ड माय ज्वेलरी कलेक्शन. तर आज हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजून दुसरे जे ज्वेलरीज आहेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट तुम्ही नक्की करा, अँड विल मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून. तर चला तर जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करू. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किनकेअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता अजून एक गोष्ट, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी स्पेसिफिकली तुम्हाला सांगणं गरजेचं समजते की आता मला शॉपिंग करण्याची खूप सवय आहे. भरपूर सारे मी ज्वेलरीज घेत असते, पण मला ज्वेलरीजचे नेम्स जे आहेत ना ते मला खूप कन्फ्युजन होतं. आणि रिसेंटली मला ना एक कमेंट पण आले होते की प्रणवी चिंचपेटीची लिंक दे, अँड आय वॉज लाईक वॉट इज चिंचपेटी, म्हणजे मला नाही कळालं की मी नेमकं काय म्हणायचं आहे. त्यामुळं मला ज्वेलरीजचे नाव जे आहेत ना ते नाही लक्षात येत, त्यामुळे मी तुम्हाला ज्वेलरी दाखवत जाते. आणि जर तुम्हाला त्याचे नाव माहीत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की प्रणती ह्याला हे म्हणतात, सो दॅट माझंसुद्धा नॉलेज थोडंसं वाढेल. आणि आता ह्याचे भरपूर मी दुकानातून घेतलेले ज्वेलरीज आहेत, असे सिमिलर ज्वेलरीची लिंक जर मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन आणि तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्हाला हवा असेल तर तुम्हीसुद्धा मागू शकता. आणि आता वटपौर्णिमासुद्धा जवळ आलेली आहे, सो तुम्हाला थोडंसं इन्स्पिरेशनसुद्धा मिळून जाईल टू गेट रेडी. सो नाऊ लेट्स स्टार्ट. आता सगळ्यात पहिली ज्वेलरी जी आहे ती खूप जास्त सिंपल आहे आणि खूप मस्त दिसते, सुंदर दिसते, टिपिकल महाराष्ट्रीयन लुक ह्याच्यामुळे येतो. आणि हा तुम्हाला खूप इझिली भेटून जाईल, तुळशीबागेत तुम्ही गेला तरी मिळेल, माधवा रोडवरती सुद्धा मिळेल. आणि आय थिंक ही ज्वेलरी मी रोड साईडवरूनच घेतली होती, सो आय थिंक ह्याला आपण टिक्का असं म्हणतो, जो एक चोकरसारखा असतो लाईक दिस. तर ही एक ज्वेलरी आहे जी की खूप सिंपल आहे आणि तुम्हाला हेवी लुक करायचं नसेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि हे मी तुम्हाला घालून दाखवते. सो तुम्ही आता मैत्रिणीनं बघू शकता, खूपच सिंपल आहे, खूप नाजूक आहे, पण किती छान ही दिसत आहे घातल्यानंतर. आता हा फक्त चोकर टाईपमध्ये आला होता, ह्याच्याबरोबर काहीही इयरिंग्स नव्हते, पण ह्याला तुम्ही असेंबल करू शकता. दुसरे जे तुमच्याकडे ज्वेलरीज असतात त्याच्यामध्ये कोणताही गोल्डन टचमध्ये जे इयरिंग्स असतात त्याच्याबरोबर तुम्ही ह्याला असेंबल करू शकता. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि एकदम मिनिममध्ये सुद्धा खूप जास्त सुंदरता तुमच्या लुकमध्ये हे ॲड करून जातं. आता सेकंड ज्वेलरी जी आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ही एक ज्वेलरी घातलेला आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हेवीनेस आणायचं आहे, तर तुम्ही ह्याला अजून एक ज्वेलरी ह्याच्यामध्ये ॲड करून लुक क्रिएट करू शकता. आणि ती कोणती ज्वेलरी आहे, लेट मी जस्ट शो यू. सो ही एक खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे, ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि मी हे माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये मी ह्याला यूज केलेली आहे. तुम्ही मला रेग्युलरली जर फॉलो करत असाल तर तुम्ही ही ज्वेलरी भरपूर माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलेल्या असाल. गोल्डन टचमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. तर तुम्हाला जर असेंबल करायचं असेल तर एखादा टिक्का घालून हा सुद्धा तुम्ही त्याच्यावरती घालू शकता, म्हणजे लुक थोडंसं हेवी होईल आणि दिसायला तर एक नंबर दिसते. मी हे तुम्हाला घालून दाखवते. आता तुम्ही इथं बघू शकता, आपण लेअरिंग केलेली आहे ज्वेलरीची. एक टिक्का आपण घातलेला आहे आणि त्यानंतर एक लोअरला आपण अजून एक ज्वेलरी घातलेली आहे आणि त्यामुळे लुक थोडासा हेवी आलेला आहे, पण दिसायला खूप जास्त सुंदर दिसत आहे. इयरिंग्स आणि हे खूप
एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत आहे. तर अशी ज्वेलरी तुमच्याकडे जर असेल तर भरपूर सारे महाराष्ट्रीयन लुक्स तुम्ही क्रिएट करू शकता. आता ह्याच्यावरती तुम्ही जुडा घालू शकता, केसांचा नथ घालू शकता, आणि त्यानंतर लुक इतका सुंदर येतो. आणि मला हा ॲक्च्युली वन ऑफ माय फेवरेट ज्वेलरी आहे आणि माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलासुद्धा असाल. आता सिम्पल अँड स्वीट ज्वेलरी कलेक्शनमध्ये अजून एक ऑप्शन माझ्याकडे आहे आणि तो असा आहे. खूप मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये पर्ल्ससुद्धा आहेत, स्टड्ससुद्धा आहेत आणि गोल्डन टचसुद्धा आहे आणि त्याचबरोबर कलर्ड स्टड्ससुद्धा ह्यामध्ये वापरलेले आहेत. रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, त्यामुळे हा तुम्ही जर रेड शेडमध्ये किंवा ग्रीनमध्ये साडी तुम्ही वेअर करत असाल तर त्याच्यावरसुद्धा खूप सुंदर दिसतो. आणि प्लस हा खूप नाजूक आहे, हेवी लुक अजिबात देत नाही, कारण बऱ्याच वेळांना एक्स्ट्रा ज्वेलरी आणि खूप हेवी ज्वेलरी घातलेलंसुद्धा चांगलं दिसत नाही. जितके सिम्पल ज्वेलरी तुम्ही घालता तितकी तुमची ब्युटी जास्त एनहॅन्स होऊन दिसते. आता बऱ्याच जणांना ना भरपूर अशी हेवी ज्वेलरी घालण्याची सवय असते, पण तसं न करता तुम्ही डेलिकेट जी ज्वेलरीज असतात ते सिलेक्ट करू शकता, त्याच्यानं लुक खूप चांगला येतो. आणि आजकाल लेस इज मोर, म्हणजे जितकं कमी तुम्ही घालशाला तितके जास्त तुम्ही सुंदर दिसता, त्यामुळं हे रूल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि हे आता तुम्हाला मी घालून दाखवते. मैत्रिणीनं तुम्ही आता बघू शकता किती जास्त सुंदर दिसत आहे आणि खूप नाजूकसुद्धा दिसत आहे. आणि इयरिंगसुद्धा ह्याचे खूप सुंदर आहेत, छोटेसे आहेत, जास्त हेवी नाही आहेत, तर ते सुद्धा दिसायला खूप छान दिसतात. आणि हा सेटसुद्धा खूप मस्त वाटत आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट ज्वेलरी जी मी तुम्हाला दाखवणार आहे, ॲक्च्युली दोन एकत्र दाखवते, ते दोन्हीही अशा टाईपमध्ये आहेत जे मला खूप आवडतात आणि खूप ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक असं ते आहेत. तर त्याच्या सगळ्यात आधी तर एक चोकर आहे जो की प्युअर असा गोल्डमध्ये दिसतो, हा खूप जास्त वायब्रंट गोल्ड कलरमध्ये आहे. तर हा खूप जास्त गोल्डमध्ये आहे, म्हणजे रेग्युलरली जसा आपला हा शेड असतो त्याच्यापेक्षा हा थोडासा जास्त डार्क आहे. तर हासुद्धा खूप मस्त दिसतो, टिपिकल महाराष्ट्रीयन लुक जर तुम्हाला हवा असेल तर असा चोकरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर अजून एक ऑप्शन माझ्याकडे आहे, हा पूर्णपणे चोकर नाही आहे पण जसं मी आता घातलेली आहे त्याच्यामध्येच हा एक दुसरा पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये अगेन रेड अँड ग्रीन हे दोन्हीही ऑप्शन्स आहेत कलरमध्ये. पण ह्याच्याबरोबर इयरिंग्स आले नव्हते, हा फक्त एक नुसता सेट होता गळ्यातला, तर तो खूप छान दिसतो. आणि अगेन तुम्ही ह्याला दुसऱ्या कोणत्याही इयरिंग्सबरोबर तुम्ही ह्याला पेअर करू शकता. तर हे दोन्ही तुम्हाला मी आता वेअर करून दाखवते. आणि आता तुम्ही बघू शकता हा सेटसुद्धा खूपच सुंदर दिसत आहे. आणि लाल आणि ग्रीन अशी जर तुमची साडी असेल त्याच्यावरतीसुद्धा हा खूप सुंदर दिसेल, कारण ह्याच्यामध्ये असे स्टड्स असे कलर्स आहेत, त्यामुळे हा खूप सुंदर दिसतो. आणि मलासुद्धा हा खूप आवडतो, म्हणजे लिटरली जास्त हेवी लुक नको असेल तर एक सिम्पलसा असा एक नेक पीस जर तुम्ही घातला तरीही खूप सुंदर दिसता आणि लुक एक नंबर येतो. तुम्ही ते बघू शकता. आता हा जो टिक्का आहे तो आपण सगळ्यात पहिला जो टिक्का घातला होता त्याच्यापेक्षा हा थोडासा ब्रॉड आहे, पण खूप जास्त हेवी वाटत नाही आहे अगेन. आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे, फक्त ह्याचा जो गोल्ड शेड आहे तो थोडासा जास्त वायब्रंट आहे कम्पेअर्ड टू द अदर ज्वेलरीज, त्यामुळे जर तुम्हाला असा हवा असेल तर तुम्ही असंसुद्धा घेऊ शकता. आता हे सगळे ज्वेलरीज झाले, ते सगळे गोल्डन टचमध्ये होते. आता महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आपण दाखवणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर मोत्यांची ज्वेलरी नसेल तर ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा कलेक्शन हा इनकम्प्लीट आहे, त्यामुळे थोडीशी मोत्यांची ज्वेलरी जी आहे ती मला खूप आवडते आणि तुम्हालासुद्धा खूप आवडते, कारण तुम्हीसुद्धा मला बऱ्याच वेळा ह्या ज्वेलरीबद्दल विचारला आहात. त्यातली सगळ्यात पहिली माझी फेवरेट ज्वेलरी जी पर्लमध्ये आहे, दिस इज अ चोकर, सॉरी उलटा दाखवते, ओके हां दिस इज द चोकर. आणि हा खूप सुंदर आहे, हा सगळ्यात आधी तर इथे चोकर आहे तर तो बरोबर गळ्याभोवती बसतो आणि त्याला असे खाली हे लटकन आहेत मोतीचे जे की खूप मस्त दिसतात, खूप सुंदर दिसतात. आणि ह्याला काय म्हणतात हे सुद्धा मला माहिती नाही आहे, तर ह्याला चिंचमिटी म्हणतात का, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर, कारण मधी मी ह्याच्यावरती जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती मला कमेंट आली होती. तर आय थिंक दिस इज चिंचमिटी, तर लेट मी जस्ट शो यू हाऊ इट लुक्स. सो तुम्ही मैत्रिणीनं बघू शकता की किती सुंदर दिसत आहे हा सेट. आणि मोत्यांची ज्वेलरी घातल्यानंतर जो सुंदर जी सुंदरता असते ना ती खूप वेगळीच असते, म्हणजे लिटरली मला खूप आवडतात पर्ल ज्वेलरी. आता ह्यालाच जर तुम्हाला एनहान्स करायचं असेल, ह्या लुकला जर तुम्हाला एनहान्स करायचं असेल तर हा चोकर आहे,
तर ह्याच्याबरोबर तुम्ही एक लॉंग लेंथवाला मोत्यांचा सेट घालू शकता, फॉर एक्झाम्पल लाईक दिस. आणि हा अगेन खूप सुंदर दिसतो. आणि याच्यावरती जर तुम्ही घातला तर दोन्हीही मोत्यांचे असल्यामुळे हे एकमेकाला खूप चांगले कॉम्प्लिमेंट करतात. लेट मी जस्ट शो यू. तुम्ही आता बघू शकता आपण दोन्हीही घातल्यानंतर लुकमध्ये खूप हेवीनेस आलेला आहे. तर तुमचा घरचा फंक्शन असेल तर अशा वेळेस तुम्ही ज्वेलरीजना लेअर करून एक हेवी लुकसुद्धा क्रिएट करू शकता, खूप सुंदर दिसतो. आणि जो हा लॉंग नेकपीस आहे, जर तुम्हाला मोत्यांबरोबरच कनेक्ट असेंबल करायचा नसेल तर तुम्ही दुसऱ्या टाईपच्या ज्वेलरीजबरोबरसुद्धा ह्याला असेंबल करू शकता आणि दिसायला ह्याचा लुकसुद्धा खूपच जास्त सुंदर येतो. सो मैत्रिणी, हा होता माझा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा कलेक्शन, जो की माझ्या प्रत्येक महाराष्ट्रीयन लुक्समध्ये मी यूज करते. आणि असं जर तुम्हाला बाकीची माझी ज्वेलरी बघायची असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आय विल मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून. आणि आता जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी माझ्या चॅनलला रिसेंटली सबस्क्राईब केला होता, त्यांनासुद्धा मी शाउटआउट देणार आहे. सो शाउटआउट गोज टू, थँक्यू सो मच नीलम कुंडूर, थँक्यू सो मच अप्पू लोणकर, थँक्यू सो मच निशिगंधा देरकर, सपना राजेश कोळी, नीता नायक फ्रॉम नवी मुंबई, थँक्यू सो मच सुनीता नवले, गौरवी, थँक्यू सो मच करिश्मा कांबळे, शीतल दौंड, प्रिया सावंत प्रिया, अँड थँक्यू सो मच गौरवी खवले. हे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.